पुन्हा जर आम्हाला बोलण्याची चूक केलीस तर आमच्या इतकं वाईट कोणी नसेल. आता एक क्षण जर इथे थांबलीस ना तर तुझी बॅग जशी या घरातून फेकून दिली तशी तुला उचलून फेकून देईन. जा. थांब संजना. या घरात कुणी राहायचं आणि कुणी नाही याचा निर्णय या घरातली माणसं घेतील, घराबाहेरची माणसं नाही. आम्ही इतकी वर्ष या घरात राबत आलोय, या घराची शान राखली आम्ही, हे घर आम्हीच चालवत आलोय आणि आज दुसऱ्याच कुणाचा तरी हुकूम इथे नाही चालणार. नाही ताई, मी आता जाते. मी आता इथे एक क्षण सुद्धा नाही थांबू शकत. नाही संजना, तू नाही जाणार. आता तुला थांबावंच लागेल, कारण आता हा फक्त तुझ्या मानाचा नाही आमच्याही मानाचा प्रश्न आहे. बघू आम्हाला या घरात किती मान आहे ते. संजना तू जर केलीस तर आज या घरातून आम्ही जाणार. हत्या तुम्ही मोठ्या आहात म्हणून आणि आमच्यावरच्या संस्कारांनी आम्हाला थांबवलं, नाहीतर हात आम्हालाही उचलता येतो. दुष्यंतराजे तुम्ही ठरवा, संजनाने इथे राहायचं का नाही. तुम्हाला खरंच असं वाटत असेल की संजना तुमच्या वैवाहिक आयुष्यात विष पेरतीये तर तुम्ही खुशाल तिला जायला सांगा. पण तसं नसेल तर आत्यांना, तुमच्या बायकोला संजनाची माफी मागायला सांगा. नाही ग ताई, रिषभ तर लग्नाबद्दल काहीही बोलायला तयार नाही आहे. पण काही झालं ना तरी त्या मुलीशी भेटायला तरी मी त्याला तयार करेनच. कर 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 कर, असं झालं ना तर बरं होईल शर्मे. अगं सकाळीच ना निलिमाच्या आईचा फोन आला होता. सांगत होत्या त्या निलिमाच्या नावाने म्हणे 4 कोटीचा बंगला घेतलाय लोणावळ्याला. 4 कोटी? भाऊजींनी जेवढं आयुष्यात कमवलं नसेल ना आणि रिषभ मेहनत करून आयुष्यात जेवढं कमवेल त्याच्यापेक्षा दुप्पट देतील ते नुसत्या लग्नात. बापरे. ए बाई, पण तू वेळ घालवू नकोस, नाहीतर हे चांगलं स्थळ आपल्या हातात न जाईल. चांगली आलेली संधी दवडू नकोस ग शर्मी. कसंही कर आणि पटव त्याला. हो ग ताई, माझे तर प्रयत्न चालूच आहेत. प्रयत्न चालू ठेव आणि लवकरच मला गुड न्यूज द्यायला फोन कर. ओके, बाय 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 बाय. काय ग, रिषभदा रिषभदा करत असतात, एवढंच असेल तर त्याला लग्नासाठी तयार करा ना. पण ट्राय करतोय ना आम्ही. पण मम्मा, तू आणि मावशी इतक्या सडनली डेस्पिरेट का झाले रिषभदाच्या लग्नासाठी? म्हणजे काय म्हणायचंय तुला? आणि रिषभदाच्या लग्नाची काळजी मला नसेल तर कोणाला असेल? आणि उगीच फालतू प्रश्न नको विचारूस, कळलं ना? त्यापेक्षा रिषभदाला त्या मुलीला भेटायला तयार करा. नको तिथे बरोबर डोकं चालतं.
नक्की काहीतरी गडबड आहे, नाहीतर मम्मा रिषभ दादासाठी धडपडणार नाही. व्हॉट डू यू मीन? म्हणजे मला असं वाटतं मम्माचा याच्यात काहीतरी स्वार्थ आहे. ओ शट अप सोनाली, मम्माबद्दल असं बोलू नये, अभ्यासाला लाग. राधिका आणि आत्या, तुम्हा दोघींमुळे संजना दुखावली गेली आणि संजना या घरची पाहुणी आहे. आणि आजपर्यंत निंबाळकरांच्या घरातून कोणताही पाहुणा अपमानित होऊन किंवा दुःखी होऊन गेलेला नाही, त्यामुळे संजना सुद्धा या घरातून कुठेही जाणार नाही. तेव्हा तुम्ही दोघी तिची माफी मागा. दुष्यंत राजे, तुम्ही आपल्या आत्याला आणि तुमच्या बायकोला संजना सारख्या मुलीची माफी मागायला लावताय? सुहासिनी, तुला जर आपल्या धाकट्या बहिणीची इतकीच काळजी वाटत असे, तिचा तुटलेला संसार सुरळीत व्हावा असं वाटत असे, तर तिला योग्य तो सल्ला दे. आपल्या नवऱ्याची माफी मागून आपला तुटलेला संसार नीट करायची संधी दे. तिला समजाव, कारण माझी पक्की खात्री आहे हिच्या नवऱ्याची चुकी नाही आहे, तर हिच्या चुकीच्या वागण्यामुळे हिचा संसार तुटलेला आहे. तुम्हाला काय वाटलं? मला माझ्या बहिणीच्या घरी राहायला आवडतंय, पण तुम्हाला काहीच माहित नाहीये की माझा संसार कशामुळे मोडलाय आणि कशामुळे माझा राह प्रसंग ओढावलाय. संजना, आम्ही तुझ्या बहिणीशी बोलतोय, तुझी लायकीने आमच्याशी बोलण्याची. तुम्ही गप्प का दुष्यंत राजे? संजनाला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगा. तू कुठेही जाणार नाही संजना, जोपर्यंत तुला इथे राहायचंय तोपर्यंत तू इथे राहा. राधिका आज जा. राजवीर ऑफिसला चला, उशीर होतो. ती बदलल्या आहेत सुहासिनी वहिनी, आधी त्या अशा नव्हत्या. किती आपलेपणाने बोलायच्या माझ्याशी, किती काळजी घ्यायच्या माझी.
आता तर कळत नाहीये त्यांच्या मनात काय. किती उद्धटपणे बोलल्या त्या आत्यांशी आणि त्यावर दुष्यंत राजे काहीच बोलले नाहीत. उलट त्यांनी संजनाची आणि त्यांचीच बाजू घेतली. नेमकं काय कारण असेल त्यांच्या अशा वागण्यामागे, त्यांचा माझ्यावरचा राग एक वेळ मी समजू शकते, पण आत्या त्यांच्याशी असं का वागावं त्यांनी? नाही नाही, हे चांगलं नाही, हे बंद झालंच पाहिजे. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींशी असा उद्धटपणा कोणीही करू नये, या घरासाठी ते चांगलं नाही. आणि मी गप्प बसून असा तमाशा बघत राहणार नाही, मलाही काहीतरी करावंच लागेल. बघितलंस कसा डाव उलटवला आम्ही आत्यांवर? हो अगं ताई, पण अगं एवढा अपमान होऊन सुद्धा ते अजून इथेच आहेत ना. थांब ग जरा संजू, थोडी वाट बघ. आत्ता कुठे त्यांचा स्वाभिमान डिवचला गेला आहे? दुष्यंत राजेंनी जो काही अपमान केला ना त्यांचा सगळ्यांसमोर, ते बघता फार दिवस नाही राहणार त्या इथे. पण ताई, तू आज बघितलंस ना दुष्यंत राजे कसे बाहेर जाऊन माझी बॅग घरात घेऊन आले. मला तर इतकं मस्त वाटलं म्हणून सांगू. ह्या सगळ्यावरनं असं वाटायला लागलंय की दुष्यंत राजे माझ्यात इंटरेस्टेड आहेत. तुला काय वाटत? आम्हालाही असं वाटतंय की आता तू त्यांना आवडायला लागलीस. तुला पण आता इथे कशाला आलीयस? अच्छा अच्छा, आमचं बोलणं लपून ऐकतेस का? मी काहीही लपून ऐकलेलं नाहीये, मला तशी सवय नाही. मग काय हवे तुला, कशासाठी आलीस तू इथे? वहिनी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोल. तुम्ही इतक्या का रागावलात वहिनी माझ्यावर? अशी अशी काय चूक घडली आहे माझ्या हातून? मला पुन्हा एकदा पहिल्यासारख्या वहिनी हव्यात, पूर्वी होत्या तशा. मी लग्न करून जेव्हा या घरात आले तेव्हा त्याच वहिनींचा मला सगळ्यात जास्त आधार वाटायचा. वहिनी, लहान बहिणीप्रमाणे प्रेम केलंय तुम्ही माझ्यावर, आता अचानक असा द्वेष का करायला लागलात माझा? माझं काही चुकत असेल तर तुम्ही ओरडा ना मला, मारा वाटल्यास. एक मोठी बहीण म्हणून तो अधिकार आहे तुम्हाला. माझ्याशी असं परक्याप्रमाणे वागू नका वहिनी. आपण पुन्हा एकदा पहिल्यासारखं राहूया ना, एकत्र आनंदाने. तुमची इच्छा असेल तर ते दिवस पुन्हा परत येऊ शकतात वहिनी, प्लीज. हे काय नवीन नाटक आहे? तेव्हा आम्ही तुझ्यावर बहिणीसारखं प्रेम केलं, तुझ्यावर माया केली, आणि त्या बदल्यात तू काय दिलंस? खोटेपणा केलास आमच्याशी. आता कुठल्या तोंडानं आमच्याकडे तेच प्रेम मागायला आलीस? अगं तेव्हाही तुझी लायकी नव्हती आमची लहान बहीण म्हणून घेण्याची, आणि आताही नाही. तुझा भोळा चेहरा पाहून आम्ही चूक केली त्यावेळेस, पण आता ती चूक आम्ही परत करणार नाही. तुला जर खरंच असं वाटत असेल ना की या घरातलं वातावरण पहिल्यासारखं व्हावं, हसतं खेळतं राहावं, प्रसन्न राहावं, तर 9 महिने पूर्ण होईपर्यंत निमूटपणे या घरात पाहुणी बनून राहा. आणि डिलिव्हरी झाली की या घरातनं चालती हो. दुष्यंत राजांना पण हेच हवंय आणि आम्हालाही. तू गेल्यावरच या घरातलं वातावरण पुन्हा पहिल्यासारखं होईल. नाही वहिनी, असं नका बोलू प्लीज. आता तर हे सिद्धही झालंय की जे काही झालं होतं त्यात माझा दोष नव्हता. जे झालं त्यासाठी पाहिजे तर मी तुमची हात जोडून माफी मागते.
पण मला असं दूर लोटू नका. नाही, आता कधीच शक्य नाहीये ते. आणि जा ना बाई, तू जा, नको आमचा वेळ घेऊस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आत्यासुद्धा या घरात तुझ्यासारख्याच पाहुणे आहेत, त्यामुळे त्या तुझ्यासाठी काही करतील या भ्रमात राहू नकोस. हे घर आमचं होतं, आमचं आहे आणि आमचंच राहणार. राधिका, 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 राधिका. हो हो हो, केवढ्या हाका मारताय, काय झालं, काय हो? नाही काही नाही. हो, बरं वाढू. तुम्हाला तुला सांगितलंय ना, तू फक्त आराम करायचंस, ही काम करण्याची काही एक गरज नाही. तू जेवलीस? नाही. तुम्ही आधी आत्यांची माफी मागा. कशाबद्दल माफी मागायची आम्ही त्यांची, आणि त्याचा तुझ्या जेवणाशी काय संबंध? अच्छा, म्हणजे तू आता यावरून आम्हाला ब्लॅकमेल करणार आहे? तुम्हाला तसं वाटत असेल तर तसं समजा हवं तर, पण त्यांची माफी मागा दुष्यंत राजे. आपल्या घरातलं त्यांचं स्थान आबासाहेबांच्या बरोबरीच आहे. बस, या घरात कोणाचं स्थान काय आहे हे तू आम्हाला शिकवायची गरज नाहीये. आणि त्या स्थानावरून त्यांनी आमच्यावर संशय घेतला हे योग्य आहे. तू आणि आत्यांनी मिळून आमच्यावर आणि संजनावर संशय घेतला, तिला इथून जायला सांगितलं, आणि आता तूच आम्हाला सांगतेस की जाऊन आत्यांची माफी मागा. शक्य नाहीये ते. ठीक आहे, मग मी ही जेवणार नाही. मी जेवले नाही तर तुमचं बाळही उपाशी राहील. चालेल तुम्हाला? मी दुपारपासून काहीही खाल्लेलं नाही. राधिका, आमचं प्लीज, आत्यांची माफी मागा. काय करू बाळा, तुझ्या बाबांशी कधी कधी असंच वागावं लागतं. खूप हट्टी आहेत ना ते, कधी कधी खोटं बोलावं लागतं. पण तुला माहिती आहे ना, तुला त्रास होईल असं मी कधीच काहीच वागणार नाही. कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता.
त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा.